म्हणजे सर जे मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार आणखी आहेतच, परंतु हे जर आम्हाला नसेल तर आमचं जगणं हे एखाद्या कुत्र्या मांजऱ्यापेक्षाही हीन असं आहे. तेव्हा मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आणि या तीन महत्वाच्या मुद्द्याच्या संदर्भात आपण काय सांगाल धुमाळे सर? तर म्हणजे भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे फंडामेंटल मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा भाग म्हणून आणि भारतीय लोकशाहीला, राजकीय लोकशाहीला अर्थपूर्णता प्राप्त व्हायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही अनिवार्य आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही शिवाय राजकीय लोकशाही ही अपुरी आहे. आणि त्याच्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचा अन्वयार्थ लावत असताना सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या अन्वयार्थाचा विस्तार करत, अधिकारांचा विस्तार करत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला फंडामेंटल राईट्स ऑफ पार्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा भाग म्हणून माणसाचे जे राईट टू लाईफ आहे, जे जगण्याचा अधिकार आहे, तो अधिकार केवळ अन्न, वस्त्र, निवारा इतक्या पुरता सीमित नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन लाईफ विथ डिग्निटी म्हणजे सन्मानजनक जगणं आपल्या वाट्याला आलं पाहिजे. आणि म्हणून आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर रोजगार, आता हे सगळं गरजेचे यासाठी आहेत की आपण इतर प्राण्यांप्रमाणे एक प्राणी नाही तर त्यापेक्षा वेगळं माणसाचं एक वेगळं अस्तित्व आहे. आणि म्हणून माणसाला केवळ जगणं एवढं सफिशियंट नाही आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या गरजा महत्वाच्या आहेत. आणि तरच त्याचं माणूसपण आणि सन्मानजनक जगणं जगता येईल, वाट्याला येईल, हे अधिकार देण्याचं काम भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे. परंतु ह्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यामध्ये सुद्धा भारतीय राज्य संस्था आजपर्यंत भारतीय स्वातंत्र्यापासून म्हणजे जवळपास भारतीय राज्यघटना आपण 1950 साली स्वीकारली, 1950 पासून आज 2022 72 वर्ष संपली, परंतु अजूनही इथली भारतीय राज्यघटना इथल्या राजकीय लोकशाहीला आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीपर्यंत नेण्यामध्ये अयशस्वी ठरलेली आहे. लोकांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, रोजगार हे त्यांच्या अजेंड्यावरचे विषय सुद्धा राहिलेले नाहीत, हे अधिक दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे देण्यामध्ये अयशस्वी ठरले इथपर्यंतच नाही तर निवडणुकांचे जे अजेंडे होत आहेत त्या अजेंड्यामध्ये हे विषय दूरदूरपर्यंत चर्चिले जात नाहीत. आता हे नेण्यामध्ये म्हणजे मुद्दाम हे विषय द्यायचे नाहीत एवढंच नाही तर या विषय चर्चेच्या केंद्रस्थानी सुद्धा यायला नकोत याची काळजी ही मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून प्रस्थापित राज्य संस्था आणि सरकार हे घेत आलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच ऐनवेळी निवडणुकीच्या वेळेस विषय क्रिएट करतात, नॉन इश्यू इश्यू बनवले जातात आणि लोकांना त्यावर लढवले जातात. त्याचे उत्कृष्ट उदाहरणामध्ये धर्म ही व्यवस्था एक आणली जाते, धर्माच्या नावावर लोकांमध्ये संघर्ष पेटवले जातात. आणि इवन ते मुद्दे जसं मी म्हणालो जे लोकशाहीचे आपण चार पिलर्स म्हणतो, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि प्रसार माध्यम, हे चारही मी बेजबाबदारी आणि जबाबदारीने बोलतोय, पुन्हा मी जे न्यायमंडळाचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये करतोय कारण न्यायमंडळाच्या फोरमवरून सुद्धा ज्या काही डिसिजन येत आहेत, ज्या पद्धतीने ते विषय चर्चेले जात आहेत, तर त्यावरून हे मला म्हणावं असं वाटतंय की बऱ्याच वेळा हे मुद्दे आता बाजूला पडताना दिसत आहेत. एका टप्प्यावर भारतीय न्यायव्यवस्था तरी किमान ऍक्टिव्ह रोल न्यायालयाने बजावण्याचा प्रयत्न केला आणि त्या ऍक्टिव्ह रोलचा भाग म्हणूनच न्यायालयाने हे म्हटलेलं आहे की आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा मूलभूत अधिकाराचा भाग आहे. परंतु मात्र खरं म्हणजे आपली चर्चा यावर व्हायला पाहिजे की जे आम्हाला शिक्षण मिळते ते शिक्षण दर्जेदार आहे की नाही, त्या शिक्षणाची क्वालिटी काय, खरं म्हणजे संख्यात्मकही नाही आणि गुणात्मकही शिक्षण नाही, त्या शिक्षणात दिले जाणारं शिक्षण नेमकं कंटेंट आशय कोणता आहे, आशय कोणता आशय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय याची चर्चा होणं आवश्यक आहे. परंतु त्या चर्चेपर्यंत जाणं दूरच, मुळात आरोग्य आणि शिक्षण हे फंडामेंटल राईट्स म्हणून सरकार काम करतोय की नाही याच्यावरच आपल्याला चर्चा करावं, इथपर्यंत ही व्यवस्था आपल्याला कंपेल करून विषयापर्यंत जाऊ देत नाही, हे मला वाटतंय या व्यवस्थेचं ही यश आहे. आणि त्याच्यामध्ये ते पुढे जात आहे त्याचं कारण पुन्हा जसं आजचा तरुण हा जो मुद्दा मांडला तुम्ही, तर या तरुणांना बिझी ठेवण्यासाठी, तरुणांना डायव्हर्ट करण्यासाठी एक आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझी केलं जातंय हे एक आहेच, नेटच्या माध्यमातून बिझी केलं जातं हेच आहेच, परंतु त्याचबरोबर या शिक्षण व्यवस्थेतून त्या मुलांना जे शिकवलं जाते, जी काही शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेतून मुलांना जे शिकवलं जाते ते काय शिकवलं जाते, ज्याच्यामुळं मला वाटतं की विद्यार्थ्यांना आपलं आत्मभान त्याला होऊ दिलं जात नाही. अदरवाईज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शाळेमधली इयत्ता 8वीतली विद्यार्थी
मुक्ता साळवे ताराबाई शिंदे जी या व्यवस्थेवर प्रश्न करते, ही व्यवस्था कुणासाठी प्रश्न करते, ही प्रश्न करण्याची क्षमता आमच्या आजच्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण केली जाऊ देत नाही. इवन हे विद्यार्थ्यांना हे जे शिक्षण आहे, आम्ही शिक्षण दिलोच तर तुम्हाला क्वांटिटी पुरतं मर्यादित करू, तुम्हाला क्वांटिटी पुरतं मर्यादित करून तुम्हाला डिग्र्या देऊ, तुम्हाला तुमच्या डिग्र्या दिला म्हणजे तुमचं संपलं, पण तुम्ही किती विचार करू शकता, तुम्ही स्वतःचा आत्मभान किती निर्माण करू शकता, हे या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न करायचं नाही. आरोग्य व्यवस्था किती दर्जेदार शासन आरोग्य व्यवस्था पुरवतो याच्यावर विचारच केलं जायचं नाही, कारण आरोग्य व्यवस्थेची धेंडवडे काढले जात आहेत. आणि इवन या कोरोनाच्या काळामुळे किमान शासनाला ही संधी मिळालेली होती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जर दुबळी असेल तर याच्यात केवळ समाजातला सामान्य तळातला वर्ग बळी ठरत नाही, तर इवन भले भले जे तथाकथित सत्ताधीश आहेत ते पण त्याच्यात बळी ठरतात हे समोर आलेलं असताना किमान त्यातून धडा घेऊन ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तरी प्रबळ करणं राज्य व्यवस्थेची जबाबदारी होती. पण त्या ऐतिहासिक संधीला सुद्धा दौडून पुन्हा एकदा ही आरोग्य व्यवस्था खरं म्हणजे ही एक्सपोज करायला ही कोरोना काळ संधी ठरली शासनाच्या आरोग्य व्यवस्थेला. त्याच्यानंतर रोजगारावर तर प्रश्नच नाही, रोजगाराची व्यवस्था आज अधिकाधिक म्हणजे आता तर परिस्थिती अशी झाली आहे, पूर्वी एके काळ आकडेवारीवर आपण सांगू शकत होतो, अधिकृत शासकीय आकडेवारी अधोरेखित करून सांगू शकत होतो रोजगाराची काय अवस्था आहे, पण आता तर त्याच्या पलीकडच्या परिस्थितीत पोहोचलो, जे शासनाकडून जे आकडेवारी फेकल्या जात आहेत त्या आकडेवाऱ्याच किती व्हॅलिड की गैरव्हॅलिड याच्यावर चर्चा करायची परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि ही व्यवस्थेकडून जाणीवपूर्वक आखलेली स्ट्रॅटेजी आहे लोकांना डायव्हर्ट करणे आणि त्या विषयी आपण दूर घेऊन जाणे, म्हणून मला वाटतं की आज तरुणांना सुद्धा त्याच्यामध्ये बळी ठरवले गेले. धन्यवाद सर.